विधिमंडळात आज महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यापासून गेल्या पाच दिवसात पंधरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण पूर्ण कोरोना विषाणू संदर्भात केंद्र सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही भारतीय रिझर्व्ह बँकेने घातले येस बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध ठेवीदारांना पन्नास हजार रुपयापर्यंत रक्कम काढण्याची दिली परवानगी आणि आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल ऑस्ट्रेलिया बरोबर होणार विजेते पदासाठी लढत नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने राज्य विधिमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे महाविकास आघाडी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे या पार्श्वभूमीवर काल राज्याचा दोन हजार एकोणीस वीसचा आर्थिक पाहणी अहवाल वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी परिषदेत सादर केला या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहील असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे उद्योग क्षेत्रात तीन पूर्णांक तीन तर सेवा क्षेत्रात सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे देशाच्या नॉमिनल म्हणजे सांकेतिक स्थूल उत्पन्नात राज्याचा हिस्सा सर्वाधिक म्हणजे चौदा पूर्णांक तीन दशांश टक्के आहे पशुधनात राज्य देशात सातव्या क्रमांकावर आहे तर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं दर डोई उत्पन्न घसरलं असून राज्य या यादीत पाचव्या क्रमांकावर गेलं आहे या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात महसुली खर्च तीन लाख चौतीस हजार नऊशे तेहतीस कोटी इतका आहे वर्ष दोन हजार एकोणीस वीसनुसार वित्तीय तूट जी पीच्या दोन पूर्णांक एक टक्के इतके आहे चालू आर्थिक वर्षात महसुली तूट वीस हजार दोनशे त्र्याण्णव कोटी वित्तीय तूट एकसष्ट हजार सहाशे तेहतीस कोटी इतकी आहे अक्षय ऊर्जा निर्मितीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार एकोणीस मध्ये महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळाचं नामकरण छत्रपती शंभाजी महाराज विमानतळ असं करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सीएए म्हणजे सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनपीआर म्हणजेच नागरिकत्व नोंदणी पुस्तिका राज्यात लागू करण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती नेमण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला ही, ही समिती मंत्रिमंडळाला अहवाल सादर करेल त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद असणारं विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आलं शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत असं कारण सरकारने दिलं आहे मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीत कोणताही दिलासा मिळालेला नाही त्यांची पूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी विरोधकांनी केली होती महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली तर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं आगामी महिला दिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेत महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण या संदर्भातला ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात तालुका स्तरावर डायलिसिस केंद्र सुरू केली जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिषदेत केली कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याचप्रमाणे पन्नास ते शंभर खाटांच्या प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी महिनाभरात धर्मशाळा बांधण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी संसदेच्या दोन्ही सदनात काल कोरोना संदर्भात निवेदन दिलं कोरोना विषाणू संदर्भात सरकार खबरदारीची आवश्यक ती पावलं उचलत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत या उपाययोजना आणि तयारीवर देखरेख ठेवून आहेत आरोग्य मंत्रालय दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांच्या संपर्कात आहेत केंद्रीय गृह सचिवांनी विविध राज्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपाययोजनांचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी दिली एन पंच्याण्णव मास्कची निर्यात रोखण्यात आली आहे चीनमध्ये असणाऱ्या भारतीयांशी तिथला भारतीय दूतावास संपर्कात आहे पंधरा प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीचं काम करण्यात येत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं ग्रामसभेत स्थानिक भाषांमधून जनजागृती करण्यात येत आहे चार मार्चपर्यंत देशात एकोणतीस जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं असून त्यापैकी केरळमधल्या तीन जणांची प्रकृती सुधारली आहे नियंत्रण कक्ष अहोरात्र काम करत असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे एकवीस विमानतळांवर बारा मोठ्या आणि पासष्ट छोट्या बंदरांवरही तपासणी करण्यात येत आहे तीनशे डॉक्टरांचं पथक या कामात मग्न असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेले भारतीय या यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत इराणच्या संपर्कात असल्याची माहितीही हर्षवर्धन यांनी दिली कोरोना विषाणूबाबत नागपुरातलं शासकीय महाविद्यालय पूर्णतः सज्ज झालं आहे या रुग्णालयात विशेष संशयित रुग्णांसाठी राखीव कक्ष औषधांचा सा मुबलक साठा तसंच एन पंधराचे मास्क उपलब्ध करण्यात आले आहेत कोरोना संदर्भात डॉक्टर आणि परिचारिकांना विशेष माहिती देण्यात आली आहे ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे हा नागरिक रॉयल बर्कशायर रुग्णालयात उपचार घेत होता कोरोना विषाणूचे पंचवीस नवे रुग्ण आढळून आल्यानंतर ब्रिटन मधल्या कोविड एकोणीसचा संसर्ग झालेल्यांची संख्या एकशे झाली आहे राज्यसभेत आज विविध विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल मांडले जाणार आहेत तसंच दोन हजार वीस या वर्षासाठी अनुदानाच्या पुरवणी मागण्या सभागृहात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत लोकसभेत आज विविध विषयांवरील विधेयकं मांडली जातील खनिज कायदा संरक्षण विधेयक दोन हजार वीस तसंच दिवाळखोरी सुधारणा विधेयकही मांडलं जाईल लोकसभेत आज अनेक स्थायी समित्यांचे अहवाल सादर होणार आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल एक बैठक झाली राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची समिती नेऊन दर महिन्याला रस्ते विकासाच्या कामांचा आढावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे करण्यात येत असलेल्या रस्ते निर्मिती भूसंपादनाचा मोबदला देणं वन जमिनींचं हस्तांतरण कंत्राटदाराकडून कामाचा होणारा विलंब विविध परवाने अशा विविध अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली मराठवाड्यातल्या सुमारे सतरा प्रकल्पांचं काम ठप्प असून राज्यातल्या इतरही भागात अशीच परिस्थिती आहे त्यामुळे कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी या बैठकीत करण्यात आली भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँक या खाजगी बँकेवर निर्बंध घातले आहेत तिच्यावर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय त्वरित लागू होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे बँकेने येस बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंध घातले असून आता ठेवीदारांना पन्नास हजारपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही तीन एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत भारतीय स्टेट बँकेचे माजी कार्यकारी प्रमुख प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे गेल्या काही महिन्यांपासून या बँकेत भांडवलाचा तुटवडा वाढू लागल्याने तसंच बुडीत कर्ज वाढल्याने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली या जागेसाठी तीस मार्चला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल तर मतमोजणी एकतीस मार्चला होणार आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे माजी मंत्री अमरीश पटेल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिकामी झाली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात पंधरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे यापैकी लाख कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली आहे ही रक्कम सुमारे नऊ हजार पस्तीस कोटी रुपये इतकी आहे सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिद्धीकरण आणि आधार प्रमाणीकरण विनाखंड आणि विना, विना तक्रार पार पाडण्यासाठी पूर्वनियोजन केलं आहे प्रत्येक जिल्ह्यात आपलं सरकार सेवा केंद्रांवर आणि बँकांच्या शाखांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण लवकर होत आहे प्रमाणीकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक अथवा कर्ज खात्यात दाखवलेल्या रकमेबाबत तक्रार आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये राज्यातल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात ता येत आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांच्या यशोगाथा वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत तेव्हा नक्की पहा वास्तविकता यशाची हा कार्यक्रम येत्या आठ मार्च पासून दर रविवारी सकाळी साडे वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना त्यांची योग्य अंमलबजावणी योजनांचा सा सामान्यांना होणारा लाभ लाभार्थ्यांचे अनुभव आणि सकारात्मक बदलांची नांदी जन आरोग्य योजनेचं गोल्डन कार्ड असल्यामुळे आम्हाला खूपच मदत झाली पंतप्रधान उजवीला गॅस आली तेव्हापासून आमचे अवघड काम सोपे झाले पंतप्रधान सडक योजना सुरू केली त्यामुळे हा रस्ता चांगल्या प्रमाणात या ठिकाणी दुरुस्त झालेला आहे लोन लोनमुळे मी ही चक्की घेतली आणि आज मी माझी स्वतःची मालकीन आहे सौभाग्य योजना अंतर्गत मला वीज मिळाली या योजनांची यशोगाथा मांडत आहोत वास्तविकता यशाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका येत्या आठ मार्च पासून दर रविवारी सकाळी साडे अकरा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे भारतीय महिला संघाने प्रथमच आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे सिडनी इथे उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना रद्द करावा लागला पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही त्यामुळे भारताने स्पर्धेतल्या गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला दरम्यान याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीसाठी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर पाच धावांनी विजय मिळवला यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदासाठी येत्या रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनी मेलबर्न इथे लढत होईल हवामान राज्यात येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळात आज महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यापासून गेल्या पाच दिवसात पंधरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण पूर्ण <स्थाँगी> <स्थाँगी> कोरोना विषाणू संदर्भात केंद्र सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही भारतीय रिझर्व बँकेने घातले येस बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध ठेवीदारांना पन्नास हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची दिली परवानगी आणि आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल ऑस्ट्रेलियाबरोबर होणार विजेतेपदासाठी लढत संपलं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून एक मार्च ते सात मार्च दरम्यान रोज सकाळी अकरा वाजता मराठी चित्रपट प्रसारित करण्यात येणार आहे या प्रसारणामुळे एक ते सात मार्च दरम्यान सकाळी अकरा आणि दुपारी एक वाजताचं बातमीपत्र प्रसारित होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तेव्हा पुन्हा भेटूया साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार